इकडे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय यांच्या विरोधात डॉक्टर एकत्र झालेत जे, जे रुग्णालयात आंदोलन सुरू असून गेल्या पंधरा दिवसांपासून डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप होतोय सौरभ विजय यांनी अनैतिक भाषा वापरून डॉक्टरांचा अपमान केल्याचा यांचा आरोप आहे या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेनं सुद्धा आंदोलन सुरू आहे या आंदोलनात एमडी आणि एमबीबीएस डॉक्टर सहभागी झालेत जे जे हॉस्पिटलच्या प्रांगणात आपण आहोत आपण बघतोय की या ठिकाणी असलेले सगळेच डॉक्टर्स कोणी एम आहेत तर कोणी बी एस आणखीने सगळेच आंदोलनाच्या पवित्र अर्थाला दिसून येत आहे खरंतर गेल्या पंधरा दिवसापासून जे जे हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि आपल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठीच हे सगळे डॉक्टर्स मंत्रालयात गेले होते वैद्यकीय सचिव सौरभ विजयांच्याशी बोलायला पण तिथे प्रचंड अपमानित झाल्याचा आरोप यांनी केलाय अपमानास्पद शब्द त्यांनी वापरले डॉक्टर समीर गोलावर आपल्यावर आहेत काय झालं नेमकं मंत्रालयात नाही महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षकांचं गेल्या सतरा दिवसापासून अस्थायी अधिव्याख्यातांचं जे जेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले अस्थायी अधिव्याख्याता साखळी उपोषणावर बसले आहे त्यांच्या सेवा नियमित करण्याकरता अनेक वेळा शासनाकडून ऑफिशियल व्ही सीमध्ये मंत्री महोदयांकडून अनेक वेळा आता जस्ट झालेल्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांनी हाऊसमध्ये देखील आश्वासन दिलं फ्रंटलाईन वर्कर्स किंवा कोरोना योद्धा म्हणून आमचा सन्मान केला परंतु त्याच मागणीला आमचे मंत्री महोदय अमित विलासरावजी देशमुख यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुमच्या शासकीय सेवा नियमित करण्यात येतील हा मुद्दा सगळा डॉक्टर सचिन यांनी सांगितला का का या आता काय भूमिका तुमची यामध्ये आता आम्ही पुढची जी निय नियमावली आहे आमरण उपोषणाची एक आझाद मैदानावरती आणि आंदोलन जे काही चालू आहे आमचं मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून अधिक तीव्रतेने करण्याचं आम्ही हे नियम निय, नि नियम घेतले नाही डॉक्टर सचिन आपण जे 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 प्रमुख आहात आणखीन ज्या पद्धतीनं आज सगळे आक्रमक झालेले आहेत आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भाषा करताय पण हा संवाद कुठेतरी कमी पडतोय असं तुम्हाला वाटतंय मला असं वाटत नाही शासन दरबारी आमचा सा भरपूर संवाद झालेला आहे माननीय मंत्री महोदयांशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये मिटिंग झाल्या गेले पावणे दोन वर्ष ते मी पॉझिटिव्ह आहे करणार आहोत असं सांगतात पण ती एक फाईल आहे ती जी डीकडे नऊ महिने सातत्याने ठेवण्यात येते थे ती वापसच येऊ देत नाही मंत्री महोदय म्हणतात फाईल आली की मी रेग्युलरायझेशन करतो पण ती फाईल विभागाला येऊ देण्यात येत नाही संवाद अनेक खासदार आमदार काँग्रेसचे नाना पाटोळे साहेब धनंजय मुंडे साहेब शिवसेनेचे अरविंद सावंत साहेब आदित्यजी ठाकरेजी अनिल परबजी एवढ्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत गेलो गेल्या तीन दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान केलेलं आहे पण माननीय मुख्यमंत्री यांची तब्येत ठीक नव्हती आणि एक व्यक्ती म्हणून त्यांनी तो आराम करायलाच पाहिजे कारण आणि त्यानुसार त्यांनी आराम केल्यावर आम्ही त्यांना अप्रोच करणार होतो पण मध्ये आज असं ठरलं की आपले पालक म्हणून आपण सचिवालयात जावं कमिशनरांना भेटलो डायरेक्टरांना भेटलो आणि सचिवांना पण तेच सांगण्याची भूमिका होती आमचे तीन अधिव्याख्या आतमध्ये गेल्यानंतर थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं असं मला वाटतं व्हिडिओ जर्नालिस्ट अर्जुन चिखलेचं प्रशांत बाग न्यूज इन लोकमत हॉस्पिटल मुंबई